उरण मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांना जोरदार धक्का बसला आहे. मनोहर भोईर यांचे चुलत बंधू आणि नवीन शेवा ग्रामपंचायतीचे सरपंच आदिनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश भोईर यांना धक्का असल्याची चर्चा उरण तालुक्यात होत आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे अलिबाग येथे आले असता त्यांची सरपंच आदिनाथ भोईर यांनी सहकाऱ्यांसह भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उदय सामंतांनी आदिनाथ भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच आदिनाथ भोईर यांच्यासह हेमंत घरत, बळवंत वामन भोईर, भावेश भारत भोईर, मनोज तुकाराम ठाकूर, जमीर शरीफ शेख, धनुष हिराजी पाटील व अन्य सहकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.